सायकल मोहिमांना जनसामान्यांमध्ये पोहोचवण्यासाठी हिंदायन फाउंडेशनतर्फे देशभरात विविध ठिकाणी 10 फेब्रुवारी ते 3 मार्च या काळात वेगवेगळ्या सायकल मोहिमांचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यापैकी ठाणे ते मुंबई अशी सायकल मोहीम 17 फेब्रुवारी रोजी होणार असून त्याच दिवशी ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं शाळातील विद्यार्थ्यांसाठी 5 किलोमीटर अंतराची सायकल मोहीमही आयोजित करण्यात येणार आहे. या मोहिमांची माहिती देण्यासाठी पालिका मुख्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे आणि हिंदायन फाउंडेशनचे समन्वयक विष्णुदास सापके उपस्थित होते. या मोहिमांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती रोडे यांनी दिली. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर्गत केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे हिंदायन सायकल मोहिमांचा पुरस्कार करण्यात आला आहे. गेल्या वर्षी झालेल्या मोहिमेत भारतीय लष्कर आणि नौदल यांच्या संघांनीही सहभाग घेतला होता. यंदा ही सायकल मोहीम दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातून जाणार आहे. नवी मुंबई, आग्रा, जयपूर, गांधीनगर, अहमदाबाद, ठाणे, मुंबई आणि पुणे या शहरातून ही मोहीम मार्गक्रमण करणार आहे अशी माहिती हिंदायन फाउंडेशनचे समन्वयक विष्णुदास सापके यांनी दिली. प्रकारे तयारी असणार आहे या सायकल स्पर्धेसाठी आणि किती महत्त्वाचं आहे ठाण्यामध्ये अशा प्रकारची स्पर्धा होती. हिंद आयनमार्फत देशाच्या विविध राज्यांमध्ये सायकल मोहीम आणि स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. त्यामध्ये ठाण्यामध्ये सुद्धा ही सायकलची मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस फिटनेससाठी आपण मॅरॅथॉन असेल, सायकल स्पर्धा असतील हे आयोजित करीत असतो. त्याचाच हा जो भाग आहे त्यात महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या मार्फत आपण सायकल रॅलीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करणार आहोत. सर, काय संदेश या सायकल रॅलीमधनं ठाणे महानगरपालिका एक भारत श्रेष्ठ भारत आणि फिटनेस मोहीम या शहरामध्ये राबवली जावी असा एक संदेश या सायकल मोहिमेमार्फत आपण देणार. सर, ह्या सायकल स्पर्धेमध्ये महापालिकेचे काही अधिकारी कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत का? निश्चितच आम्ही सगळेच सहभागी होणार आहोत. त्यांना आवड आहे सायकलिंग, सगळेच आम्ही सहभागी होणार आहोत. किती शाळा आहे तर किती शाळेची मुले आहेत ते आमचं नियोजन चालू आहे मॅडम. विद्यार्थी त्यात सहभागी होईल असं निश्चित नाही सांगत. ठाणेकरांना काय आव्हान असेल ह्या सायकल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी? ठाणेकरांनी सुद्धा सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा. स्पर्धा मोहीम नाही तर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा सायकलचा जर वापर केला तर प्रदूषण हा एक भाग तर आहेच, परंतु स्वतःचं आरोग्य, स्वतःची फिटनेस ही सुद्धा आपण जोपासू शकतो. थँक्यू.